नमस्कार, मंगल मराठी रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बटाट्याची भाजी। अतिशय साधी सोपी सरळ रेसिपी आहे ही, आणि याच्यासाठी काय साहित्य लागेल ते बघूया। पण त्याआधी जर तुम्ही अजून माझा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि असाच सपोर्ट करत राहा। तर बघूया बटाट्याच्या भाजीला आपल्याला काय लागेल। बटाट्याच्या भाजीसाठी लागणार आहेत आपल्याला बटाटे, उकडून घेतलेले आहेत आपण हे दोन बटाटे, एक कांदा बारीक चिरलेला, दोन हिरव्या मिरच्या आपल्या तिखटाच्या आवडीप्रमाणे आपण त्या कमी जास्त करू शकतो, थोडीशी कोथिंबीर, मोहरी अर्धा टीस्पून जिरं, चिमूटभर हिंग, एक टीस्पून हळद, कढीपत्ता आणि मीठ चवीनुसार। आपण प्रथम बटाटे सोलून आपण चिरून घेऊया। बटाटे आपण आधी सोलून घ्यायचे आहेत। उकळल्यामुळे बटाट्याची भाजी पटकन होते ही। आता आपण ते कापून घेऊयात। आपल्याला आवडतील त्याच्या आपण फोडी करायच्या, त्याला त्याच्या लहान मोठ्या। आपण कापून घेतलेले बटाटे आता आपण त्याची भाजी करूया। गॅस आपण ऑन करणार आहोत आणि त्याच्यावर आपण ठेवली आहे कढई। कढई गरम होऊ द्यायची। याच्यात तेल घालूया। मोहरी तडतडू द्यायची। जिरं घालूया। जिरं पण छान तडतडू द्यायचं आहे। कढीपत्ता आणि कढीपत्ता आपण तोडून घालायचा आहे।
कांदा वांगला कांद्याचं प्रमाण आपण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। हिरवी मिरची बटाट्याचा पोळी केलाय, उकडलेल्या बटाट्याचा घालूया। अगदी झटपट होणारी भाजी आहे ही। मीठ घाली आपण याच्यात चवीनुसार। आपण थोडीशी कोथिंबीर, याला आपण अगदी 2 ते 3 मिनिटं वाफवणार आहोत। म्हणजे हे जे मसाले आपण लावले आहेत मीठ मसाले, ते सगळे बटाट्यांना लागतील आणि भाजी छान होईल। झाकण काढूया। तयार आहे आपली, अगदी छान खरपूस झाली आहे ती भाजी। गॅस बंद करूया। आपण ही काढून घेऊया सर्विंग बाउल मध्ये। कोथिंबीरने थोडस गार्निश करूया। तयार आहे आपली बटाट्याची भाजी। तयार आहे आपली बटाट्याची भाजी। अतिशय साधी आहे, सोपी आहे, पटकन होणारी आहे। नक्की तुम्हाला आवडेल, नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा। आणि मला असा सपोर्ट करत राहा। आणि अजून माझं चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। बेलचं बटन क्लिक केलं तर तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत राहील। माझ्या रेसिपींना लाईक पण द्या, त्या शेअर पण जरूर करा। आणि माझ्या या 2 रेसिपी बघितल्या तुम्ही तर नक्की आवडतील तुम्हाला। आणि माझ्या या फोटोवर क्लिक केलं तर तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करणं सोपं जाईल। जरूर सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू।